10 रुपयाला घागर घेऊ लागते पाण्याची. नळाला पाणी येते काय? तर पाहुण्या सुद्धा आला तर आम्ही 10 रुपयाची डिस्लरी पाणी आणून पाजतो. आणि यांच्या समाजला म्हणलं तर घरोघर नळ आहे, पण आमच्या समाजला कुठं बी तुम्ही दाखवा आमच्या दाराला आमचे नळ कुणी काढून दिलाय का? कशी आहे परिस्थिती आता पाण्याची? पाण्याची लई त्रास आहे पाण्याचा. हा, किती दिवस झाले? महिन्यातून 1 वेळेस येते. हा, पाण्याची बोर नाही काय नाही, पाणी विकत घेतो आम्ही. टँकर चालू नाही का? अजिबात टँकरचा कुणी विचारच केला नाही सर. आम्ही किती मागण्या केल्या सरपंचाला, सगळ्यांना सांग. काय खरं सांगतो? खरं आयुष्यपत पाणी नाही पाण्याच्या बाबतीत. काय म्हणते? काय म्हणते ती? काय आता उन्हाळा आलाय, पाणी कुठलं पत नाही ना पाण्याचं. तर त्याने सरळ राजनामा देवा आमच्या पर्यंत. बोरला पण पाणी घ्यायला गेलो की तिथली माणसं आम्हाला मारायला लागले. घेतेत मतदान झाला की विषय मिटला. पाण्याला बाजार रस्त्याला जावं लागतं पाण्याला, तरी तिथं पण कोण घेऊ देत नाही. दोन दोन दिवस झाला आंघोळीला पाणी प्यायला सुद्धा नाही. हे नाही आमचं, आमची रड कोणत्या गोष्टीच नाही, पण खाली पाण्यासाठी. तिकडे म्हणतात हे घ्यायचं नाही पाणी इथन, काय करायचं? आणि पुन्हा काय म्हणते ते? तुम्हाला तुम्ही ज्याला निवडून दिलं त्याच्याकडे जावं तुम्ही पाण्याला. मग नाही पाणी येत. किती दिवस झाले? एवढ्या चालले 11 पाणी नाही. कोण कुठे घ्या जातो तर तिथं घेऊ देत नाही ते. ह्यांना गोड बोलून गावातल्या उपसरपंचानं सरपंचानं मत घेतली. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या कसबेत रोड्यात आहे. या गावात कसा पाण्याचा ठणठणाट आहे, आपण या गावचा सुद्धा ग्राउंडचा रिपोर्ट करूया. आज नेमकं कसबेत रोड्यामध्ये काय परिस्थिती आहे? मी आता इथं पारदी वस्ती आहे आणि त्या वस्तीवर आलेलो आहे. मी इकडं पाणी पण आणायला लागलेत काही लोक इकडून. बघूया आपण कुठं चालले तुम्ही पाण्याला. काय नाव आहे तुमचं? मंगलाबा पवार. बरं, कशी परिस्थिती आहे वरती? लय पाण्याची परिस्थिती आहे. 2 किलोमीटरहून आणावं लागतं पाण्यामध्ये. विहिरीत पंचायत आहे. लय पाण्याची तारांबळ आहे. 10 रुपयाला घागर घेऊ लागते पाण्याची. नळाला पाणी येते का? नाही येत. 2-3 महिने पाणी येतच नाही. अलीकडे काय म्हणलं? ते घागरी काढून त्यांना नळ करून देते ते. आणि आमच्या समाजला आम्ही दारोदार हिंडायला लागलो, पण आम्हाला इकच द पाणी देईना गेले ते. आता पाहुण्या सुद्धा आला तर आम्ही 10 रुपयाची डिस्लरी पाणी आणून पाजतो. आणि यांच्या समाजला म्हणलं तर घरोघर नळ आहे, पण आमच्या समाजला कुठं बी तुम्ही दाखवा आमच्या दाराला आमचे नळ कुणी काढून दिलाय का? सरपंचच्या टायमी म्हणला की मतासाठी मतर किती काय करावं काय नाही करावं. आणि आमच्या समाजला पाण्याची सोय नाही, दुसऱ्याची तर सोय नाहीच नाही, घरकुलची तर सोय नाही, पण नुसते पाण्याची सोय नसते. आता आलं मतदान आलं घेतलं, कुठं जायचं कुठं मत टाकायचं, आम्हाला कुठं निवडून द्यायचं तेवढं निवडून द्या. इथं नळ काढलेला आहे तर तिथून पाणी सुद्धा आम्हाला देईना गेले ते. आणि ते लोक काय म्हणते ते? तुमच्या सरपंचाला बोलवा. सरपंचाकडे गेलं की ते काय म्हणते ते? तुम्ही आम्हाला मतदान दिलं का? नाही दिलं. जावा तिकडच्या तिकडे. आम्ही गपचूप असता 2 किलोमीटरहून आम्ही पाणी प्यायला लागला. काय सांगायची आमची परिस्थिती? 10 रुपयाला घागर आम्ही आणतो. 2 किलोमीटर म्हणून पाणी आणावं लागतंय आम्हाला. परिस्थिती आमची पाण्याची आहे की तसं पाणी. बघा इकडं, हे बघा इकडे इकडे या या, चालू ठेवा कॅमेरा. आता पाणी घेऊन आली मुलगी घागरे बोलते का? बघूया नेमकं काय परिस्थिती आहे, थेट आपण जाणून घेणार आहेत. घागरे खाली उतरा अगोदर, खाली उतरा घागर, खाली उतरा ते. थेट चालू ठेवा, मी तुम्हाला दाखवतोय काय परिस्थिती आहे पाण्याची, कशी हाल आहेत या लोकांचे. मी तुम्हाला दाखवतो इकडे बघा, कुठून पाणी आणलं विचारू. बघा या बघा, थेट दाखवतो मी तुम्हाला कसबे तरुळे गावामध्ये नेमकं कशी परिस्थिती आहे. ते होतं आतमध्ये पाणी. काय म्हणले? पुन्हा आला ते आम्ही हातापाया पडून आम्ही मागून पाणी पेताव. कसं करायचं आम्ही आता? होय, कुठून आलं ते पाणी? त्या बोरून लोकांच्या मागून आणता पाणी. कुठून विचार? दोन घागरी आणले तिथून. नळाला पाणी येत नाही का? नाही येत. नाही नळाला पाणी नाही. काय टँकर वगैरे आलंय का? काय नाही, काहीच नाही. टँकर नाही आलेलं आतापर्यंत. कशा पाण्याची परिस्थिती? आम्ही परगावचं. बाहेरचे आहेत ते? इथलं आहेत का? तुम्ही कुठले आहेत? कशी आहे परिस्थिती पाण्याची? पाण्याची परिस्थिती बरी नाही. आम्हाला पाणी कुठून बी आणावं लागतं, आणि पाणी कोण आम्हाला आणणार नाही. तर टँकर बी आलं तर बरोबर आम्हाला घेऊ देत नाही. मराठ्याचे टँकर कुठे येते? टँकर येतच नाही. नाही इथं एवढा मोठा हापसा असून आमची जाणून बुजून लोक फजिती बघते. ते हे हापश्याला कमसे कम 1000 पब्लिक पाणी पिते, पण त्या हापश्याला सुद्धा हे गरम पंचायतला काळजी वाटत नाही का? गोरगरीब पारदी पारद्याचा म्हणजे कोणी वालीच नाही.
पारड्याला कोण वाली नाही म्हणून त्यांना कुठल्या बोरचं पाणी घेऊ द्यायचं नाही, कुठल्या नळाला त्यांना पाणी भरू द्यायचं नाही. एवढा मोठा हापसा इथं ग्रामपंचायतनं चालू ठेवलेला आहे, ते दुरुस्ती करून द्यायचं ग्रामपंचायतचं काम नाही का? तर ते हापसा सुद्धा चालू करत नाही ते. आम्ही कमसे कम 2 किलोमीटरवरून किती दिवस पाणी प्यायचं? 3 महिने जर 2 किलोमीटरवरून पाणी जर प्यायचं म्हणलं वाहून, तर आमच्याजवळ एकतर गाड्या नाही ते, सायकली नाही ते, डोक्यावरून किती दिवस वाहणार पाणी आम्ही? मग कमसे कम ह्याची काळजी घ्यावा ना कोणी ना कोणीतरी. बघा काय प्रतिक्रिया दाखवतो तुम्ही इथं पारडी वस्तीमध्ये काय परिस्थिती झालेली आहे पाण्याची, मी तुम्हाला थेट त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे. इथं पण पुढं आहेत काही, बघूया आपण नेमकं कशी परिस्थिती आहे. पाणी येतंय का नळाला? पाणी नाही, कुठलं येत नाही. आमच्याकडे पाणी आलं तर आम्हाला गावात 2-2.5 किलोमीटरहून जायचं डोक्यावर पाणी घेऊन यायचं साहेब. काय आम्हाला इथं जवळ काय आम्हाला बोर नाही, जवळ हिर नाही, हिरीतून पाणी काढायचं आणि घेऊन यायचं. आम्हाला असं नाही, हिरीतून पाणी घेऊन यायचं आहे. हिरीशिवाय आम्हाला पाणी नाही. आणि त्या हिरीवाल्यानं बी घेऊ देते तर घेऊ देते, उद्या नाहीच जर घेऊ दिलं तर आम्ही काय करायचं? हो पाणी येतं इथं, पाणी येते का नळाला? भैया पाणी येते का? बघा आता पलीकडे आणखीन यांची एक गल्ली आहे पलीकडे, थेट जाऊ आपण. नेमकं काय परिस्थिती आहे पाण्याची, कशी परिस्थिती आहे गावामध्ये, थेट बघूया आपण. चला पाणी लागतंय एक 10. तू काय म्हणतोय दारू साठी? आमचं दारू चालतंय. दारूचा काय विषय? दारू तू ह्याच्यामध्ये मध्ये बोलू नका. तुम्ही गाव आले किती शाने आहे ते आम्हाला माहिती. काय नेमकं काय झालं, काय काय झालं, काय विषय झाला? आमचं म्हणणं काय, तुम्ही निवडून काढायचं म्हणलं, तुम्हाला आम्ही निवडून कशासाठी देतो? आमच्याकडे काहीतरी बघताल म्हणूनच आम्ही निवडून देतो. आणि आम्हाला पाण्याची सोय होत नाही म्हणल्यावर आमचं काय करायचं? आम्ही हिर आहे तिथं आणि तिकडे हिरीहून आम्ही पाणी आणतो आणि पेतो. आणि कुणाच्या नळाला गेला तर तिथं आम्ही 100 रुपये पाणी भरू नका. तुम्ही सरपंचाला बोलवून आणा. मग कुठवर काय करायचं? आमचे कुणी दर्यापी घेत नाही. आम्ही रोज उठता 2-2.5 रुपयाचं पाणी घेतो आणि पेतो. कुणाला सांगायचं? नाव काय तुमचं? माझं अक्काबाई अप्पापा. आपण पलीकडल्या गल्लीमध्ये जाऊ, नेमकं कशी परिस्थिती आहे बघूया. इथं नेमकं कश्मीर तोडले गावामध्ये पाण्याचा कसा ठणठणाट आहे आणि नागरिकाचे कसे हाल आहेत, थेट बघूया आपण. कश्मीर तोडले गावामध्ये नेमकं पाण्याची काय परिस्थिती आहे, लोकांचे कसे हाल आहेत, मी तुम्हाला या गावातले जे काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे. काही वस्तीमध्ये पारदी वस्तीमध्ये गेलो, आता इकडे पण काही पारदी वस्ती आहे, इकडे पण काही वस्ती आहे, तरोळे गावात आहे मी आता. नेमकं काय परिस्थिती आहे पाण्याची, किती दिवसाला पाणी येतं आहे, काय हाल आहेत लोकांचे, थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. काय सांगाल आजी, काय नाव आहे तुमचं? हिराबाई शाहू कांबळे. कशी आहे बरं परिस्थिती आता पाण्याची? पाण्याची लई त्रास आहे पाण्याचा. हा किती दिवस येतं? महिन्यातून 1 वेळेस येत आहे, त्याच्यावर पुन्हा पाणी महिन्याभर येत नाही. आम्ही एकत मंजुरी करता पुन्हा पाणी एकत घेत आहोत. हा नळाला पाणी येत नाही येत नळाला. बोरला वगैरे कुठं काय? काय नाही, होतं बोर पाडलेलं ते बी बंद झालं आमचं. पाणी आटून गेलं, काय करायचं मग आता? कोणी विचारत का नाही? विचारायला काय, घेऊ 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 म्हणतात, देऊ म्हणतात. आता कवा देते ना आता? हा काय नाही, एवढंच. अच्छा बघा काय परिस्थिती दाखवतो मी तुम्हाला या गावामध्ये. बाबा काय सांगाल, कशी आहे परिस्थिती? पाणी महिन्याला 1.5 महिन्याला पाणी सुटते पंचायतच. हा पाण्याची बोर नाही काय नाही, पाणी विकत घेतो आम्ही. होय बाबा किती दिवस झाले पाणी? पाणी तर सुटायची हे आमची एकच. बघूया काय महिला पण आहे तिथं. काय नाव काय तुमचं? उषा जाधव. उषा जाधव. काय परिस्थिती आहे बरं इथं? सर महिन्याला पाणी 1.5 महिन्याला येते सरपंच उपसरपंच, कुणी आतापर्यंत आमच्यापर्यंत आले सुद्धा नाहीत बघा, विचार सुद्धा करत नाही. आम्ही आठवड्यातून 500 रुपयाचं पाणी होते, दिवसभर काम करायचं आणि त्याच कामाच्या पैशाचं आम्ही विकत पाणी घेऊन वापरतोय सर. लय परिस्थिती अवघड आहे, तर कोण सुद्धा आमचा विचार करत नाही आता डवळे गावात. काय केलं पाहिजे मग आता? अधिग्रहण वगैरे केलेत का बोर सर? पाडल्यात बोर, पण सगळ्या बोर बंद पडल्यात ना. टँकर चालू नाही का? अजिबात टँकरचा कुणी विचारच केला नाही सर. आम्ही किती मागण्या केल्यात सरपंचाला, हे सगळ्यांना सांगून बघितलं, कुणी विचार करत नाही आमचा. बघा कश्मीर तोडल्यामध्ये कसे हाल आहेत लोकांचे मी तुम्हाला दाखवतोय. इथं आतमध्ये जाऊ आपण, थेट बघूया बरं नेमकं काय इथं आहेत का लोक. काय आजी काय चाललंय? असल्या उन्हात बसला होता. आंघोळ नाही केली. आंघोळ पाणीच नाही. काय खरं सांगतो? खरं आयुष्यपत पाणी नाही. इकत घेतो आम्ही पाणी 2.5 रुपयाचं. पोरं कामाला जाते त्यातलंच आपलं 2.5 रुपयाचं पाणी घेतो.
किती येतं 250 रुपयाचं पाणी? किती येतं एक ही काही एवढं भरत ही एवढंच. नळाला किती दिवसाला पाणी येतं? महिन्याला येतंय का? पण येतंय महिन्याला येतं. कसलं असतं ती पाणी? काय चांगलं नाही, पित नव्हती पाणी. होय काय सांगाल बरं, चांगलं नसते पाणी, ते स्वच्छ नसते, खडूळ असते, वास येते त्याच्या पाण्याचा. आणि काय परवडत नाही ना, 1000 रुपये ते 1000 लिटर घेतो, 250 रुपयाला ते परवडत नाही, 8 दिवस जात नाही पाणी. पाण्याचा लय ताप झाला, पाण्याची काहीतरी सोय करायला पाहिजे. बघा कसबे तरुड्यात नेमकं कसं आहे, लोकांचे काय हाल आहेत, नागरिकांचे. मी तुम्हाला दाखवतोय, पलीकडे जाऊ, पलीकडल्या वस्तीमध्ये जाऊ. नेमकं काय इथं लोकांचे कसे हाल आहेत, पाण्याचा कसा ठणठणाट आहे, आणि नागरिकांची काय बंब बंब आहे. आपण थेट तिथं आणखीन काही वस्ती आहे पलीकडं, कसबे तरुडे गावामध्ये, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं गाव, नेमकं या गावात पाणी येतं आहे का नाही हे पाहूया. थेट प्रतिक्रिया जाणून घेऊ, चला. माझं नाव काशीबाई राहींज. चला, कुठं चालला होता? दवाखान्यात चालली होती. होय, इथले जाऊ तुम्ही? हो. कसं आहे बरं पाणी इथं? किती टायमाला 8 वा आता 15 दिवस झाले पाणी येऊन. हां, पाणीच कुठं नाहीच, आलं तरी बी कुठं तास आणि अर्धा तास पाणी येते. पिण्यासारखं असतं का ते पाणी? पिण्यासारखं असतंय का? हां, पिण्यासारखं पाणी आता पेते ते तेच, आणि काय करायचे तीच पेते ती. 15 दिवसाला महिन्याला पाणी आलं? हां, 15 दिवसाला तर नक्कीच आहे. येतंय बी नाही बी, महिनाभर मध्ये नव्हतं. हो, मग कसं भागवतो मग पाण्याची? पाण्याचं आता त्याच्यात बोर आहे तिथं पाया पडायचं, ह्याच्यात बोर आहे इकडं पाया पडायचं. विकत आणतो का पाणी प्यायला? हां, विकत. माझंच पोरग विकत आणतंय पाणी. कोण सरपंच उपसरपंच कोण आलते का नाही? हां, सरपंच उपसरपंच येतील का नाही तुमच्याकडे? हां, मोपैत साऱ्या गावात सरपंच आणि उपसरपंचच येते. होय, काय म्हणले मग तुम्हाला? काय म्हणते ते पाण्याच्या बाबतीत तर डोळं झाकून बसते, ते बोलू देत नाही ते पाण्याच्या बाबतीत. काय म्हणते? काय म्हणते ती? काय आता उन्हाळा आला आणि पाणी कुठलं म्हणते ती. मग आता काय करायचं, आता बोर आहे ते त्याच्यात कुणी दिलं दिलं नाही दिलं दिलं, मग आमची आम्ही विकत घेते ती पाणी. हो, काय करायला पाहिजे बरं लोकांना? आता काय करायचं, आता काय माहीत, आता काय तुम्ही करताव लोक ते काय नाही. आता सगळ्या सरपंचाच्या ह्याच्या शोध्ये नाही, मताच्या टायमाला पाया पडतात. काय म्हणतात? मध्या तुम्हाला बोर पाडून देता, तुम्हाला हापसा पाडून देता, काय काहीच नाही. आता त्या गलीत आमच्यातच पाणी नाही, बोर आहे तर 2-3 जागेवर, पण कोण भरू देत आहे रोज? विकत पाणी. किती वर्षापासून असे हाल बघता तुम्ही? आता मग तसं जर म्हणलं तर आज 4-5 वर्ष झालं असं इथं पाण्याला. हो, बघा काय नेमकं कशा प्रतिक्रिया आहेत मी तुम्हाला दाखवतोय. आपण आतमध्ये ज्यावेळेस आता आतमध्ये पण जाणार आहेत गावामध्ये, मार्केटमध्ये जाणार आहेत, काय परिस्थिती आहे नेमकं, थेट आपण काही नागरिकांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत, पाहूया. चला बघा, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे कसबे तरोडे गाव, आणि या गावातील नागरिकाचे हाल, पाण्याचे हाल, पाण्यासाठी किती भटकती करावी लागतील लोकांना. इथं मी थेट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवतो, या गावामध्ये काय परिस्थिती आहे सध्या. आज 23 मार्च 2024 तारीख आहे, आता 5 वाजण्याची वेळ आहे. इथं आपण आता आतमध्ये जाऊ, इथं वस्ती आहे काय, इकडे दाखवा इकडे कॅमेरा. मी आता कसबे तरुडे या गावातच आहे, हा रोड आहे बघा, लातूर पुणे जाणारा रोड, इकडे दाखवा. आणि या रोडलगतच ही वस्ती आहे. आता बाजूला आतमध्ये जाऊ थोडं, इथं घरं दिसतात आतमध्ये. नेमकं काय परिस्थिती आहे बघूया, नेमकं थेट परिस्थिती कशी आहे गावामध्ये, पाणी मिळतं का नाही, थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. आता आपण बघूया इथं आतमध्ये लोक आहेत का काही. आहे आहे पाणी आले का? कुठलं पाणी येत इकडे 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 काय झालं, पाणी येत नाही, पाणी येत नाही, काय झालं? हे जरा बोले, काय झालं, पाणी येत का नाही? झोपड बोल ना बाबा, पाणी कोणतंच नाही प्याला. म्हाताऱ्या माणसाला पाणी, आम्हाला पाण्याची सोय नाही, काय नाही, आमच्या घराने पाण्याचा घोट राहिला नाही साहेब, काय करायचं, काय मरायचं का, कुठं जाऊ आम्ही? काय झालं आई, कशाला एवढा गोंधळ कशाला करायला? शांत ऐका, इकडे 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 पाण्याचा आमच्या समाजात पाणी काहीच मिळत नाही, सरपंचानी सरळ होत नाही तर सरळ राजीनामा देऊ. सरपंच आणि उरपास सरपंच असू दे, कुणी असू, त्यांच्या होत नाही ना पाण्याचं, तर त्याने सरळ राजीनामा देऊ. आमच्या पर्यंत आजपर्यंत मिठू पाटलांनी
मिठू पाटलाने आजपर्यंत दिपाळीला पाणी चलत होत, पण आता कमी सहा महिने झाले पाण्याचा घोट नाही. तुम्ही ही भाषण बघा, ही भाषण बघा, तुमच्या समोर मांडलेले आहे ते बघा. हे पाण्याचे बघा हलकसे दाखवा, जवळ जवळ दाखवा, जवळ दाखवा, कॅमेरा जवळ दाखवा, इकडे बघा, जवळून घ्या, थोडं जवळ घ्या, जवळ घ्या बघा. कसे तरुळे गावामध्ये कसे हाल आहेत लोकांचे, पाणी नाही काय नाही कसं करायचं माले. पाणी हरिजन वस्ती मधली तिथे एक नळ आहे, तिथे सुद्धा गेलं तर चार चार दहा दहा गागरी घेऊन येतात ती बिचारे. आणि ती बोर पण बोरला पण पाणी घ्यायला गेलो की तिथली माणसं आम्हाला मारायला लागले. स्वतः सरपंच असून ते धक्का बुक्का देत की पाण्याला यायचं नाही उप सरपंच आणि कुणाही. काय म्हणले भया इना कावाना आदिवासी का नव्हता इथं पैखांच. आदिवासी पासून निसते पैसे खाली मतदान कराय पर्यंत घेतात. मतदान झाला की विषय मिटला. पाणी येत नाही का, पाणी कुठलं? आज दोन तीन महिने झाले, दोन महिने झाले पाणी येत नाही. बाजार रस्त्याला जावं लागतं पाण्याला, तर तिथं पण कोण घेऊन देत नाही. असे लेकर घेऊन जातो मग काय आता करायचे, काय करायचं, काय म्हणलं लहान लहान मुलाला घेऊन पाण्यात. पाण्यात सहा सहा महिने झाले पाणी सुद्धा नाही, काय नाही म्हणून आले भांड्यात. दोन दोन दिवस झाला आंघोळीला पाणी प्यायला सुद्धा नाही. गाव लोक तुमच्या ना सरपंच चालविण्यात होत नाही, पंचायत चालविण्यात होत नाही, तर सरळ राजीनामा द्या की निस्तम मतदान घ्यायला. मात्र असं करते असंच हात जोडते, त्या काय करायचं दादा. पण गोर गरीबा तुम्ही दर्या पी घ्या. काय नाही साहेब, पाण्यात इकडे ओरड आहे, दुसरं काय नाही. आमचं आमची रड कोणत्या गोष्टीची नाही, पण खाली पाण्यासाठी पासना. तुम्ही फोटो तर काढून घेऊन चाललाव ना, दुसरा काय नाही. पाणी जिटांचं आहे, दुसरं काय नाही. निवडण होतपर्यंत हे माझ्या तोंडाला काळा लावायचं का, हा बक लावायचं का, पांढरं लावायचं, हे अशा पद्धतीने निवडून येतपर्यंत. आणि हाय का सहा महिनेदार पाण्याचा घोट, कोणचे काम तर नाहीच आमची. तुम्ही आणखीन बघा, भाषण सगळी पडलेली आहे ती. हाय का पाण्याचा घोट, आणि कुठं जावं पाण्याला. आणि तिथं पाण्याला त्या आंबाबाईच्या देवळाजवळ जावं तर तिकडे म्हणतात हे घ्यायचं नाही पाणी इथनं. काय करायचं, ज्याला निवडून दिले तुम्ही त्याच्याकडे जावा तुम्ही पाण्याला. कोण म्हणते असं, ते तिकडे त्या आपल्या तिकडे ह्याच्याकडे तिथं पाण्याला गेलं की बायाला गड्याला धक्का बुका करते ते. आणि पुन्हा काय म्हणते ते, तुम्हाला तुम्ही ज्याला निवडून दिले त्याच्याकडे जावा तुम्ही पाण्याला. मग त्याच्याकडे गेलं बघा. हा नागरिकाचा आक्रोश आहे, मी जशाल तसं दाखवतो मी तुम्हाला. इथं बघूया अजून काय नाव आहे तुझं, तुमचं काय नाव, काय नाव, पाणी येतं इकडं नाही. पाणी येत किती दिवसाला येते, पाणी येतच नाही. तर होय बघा जरा अलीकडे या बरं कॅमेरा घेऊन इकडे. काय काय नाव आहे तुमचं, दोन लेकरं घेऊन आला तुम्ही. निलाबाई. पाणी आहे का इकडे, पाणी पाणी नाही काय नाही. एवढ्याच्या लेकराला पाणी नाही, कोण कुठे घ्या जातो तर तिथं घेऊ देत नाही ते. हा प्याला सुद्धा पाणी नाही. आता लेकरे घेऊन कुठे चाललो, बाहेर चालला. होय बघा मतदान आलं की माणसं येते, सोय नाही काय नाही. काम करत नाही ती काहीच. कशी परिस्थिती आहे बरं इथली, इथली पाण्याची लय बिकट परिस्थिती. नाव काय, योगेश भागवत होगले. बर, काय परिस्थिती आहे तसं. इथं पाण्याची लय अत्यंत गरज आहे. इकडं बघा ह्याका कशी पालती होत आणि भांडी आहे, सगळं पाण्याचं लय अवघड आहे. पाण्यासाठी 5-5 किलोमीटर लोकांना चलत जावं लागायलं. हे आदिवासी लोक आहेत, ह्यांना गोड बोलून गावातल्या उपसरपंचानं सरपंचानं मतं घेतली. आणि त्यांची पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, त्यांच्या इकडं रोड नाहीत, काय नाहीत. हे सगळं आदिवासीच्या मतावरती निवडून आले, सगळं झालंय. काय चिखल सारखाच ही चांगलं तर कवर ही लोकांच्या तरी कवर आपण ही करायचं. जसं केलं तसं गोरगरीबाकडे तरी बघा की गोरगरी का बघायचं.
अरे तुम्ही मोठ्या हुद्यावर बस पाणी पाणी येते काय नाही पाणी नाही रस्ता नाही सगळं पाणी येते का नळाला येत नाही पाणी कसलंच पाणी किती दिवसाला येते महिना दोन महिना झाला पाणीच नाही आमच्या इकडे काय नाव आहे तुमचं माझं नाव कौशल्य कांबळे आहे बघा उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे कसबे तडळे गाव आणि कसबे तडळे गावामधल्या लोकांचे कसे हाल आहेत नेमकं हे जे लोक आहेत आता उन्हाळा आहे छोटे छोटे मुलं घेऊन इथं जी वस्ती आहे पारदी वस्ती त्या वस्तीत गेलो मी पलीकडल्या भागात काय गेलो मी तुम्हाला नागरिकांच्या प्रतिक्रिया दाखवलेत ग्रामीण भागामध्ये नेमकं काय घडतं आहे आणि नागरिकांचे कसे हाल होतात पाण्याचे किती बेहाल आहेत या लोकांचे कसं पाण्यासाठी त्यांना त्रास किती होतो रात्रंदिवस भटकंती करावी लागते 5-5 किलोमीटरवरून पाणी आणावं लागते असं काही नागरिकांनी सांगितलं आहे छोटे छोटे मुलं असतात उन्हाळा दिवसामध्ये अतिशय या लोकांचे हाल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं प्रशासनानं या लोकांकडं लक्ष देणं गरजेचं आहे कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलांनी कसबे तडोळे उस्मानाबाद धाराशिव लाईटीची सोय नाही पाणी नाही रस्ता होईल काय नाव आहे पण आता सध्या पाण्याला बेकार अवस्था व्हायला लागली व्हायला लागली सगळे सगळे घ्या हे ज्योतिंबीर हा बिर्याणी असा असला आहे काय गुळीला पाणी गेला होता नेतो पाण्यापाशी गेला होता नळापाशी तर कुणी देऊ देत नाही ते काय सांगायचं तिथून घेऊन येतात तेवढ्या पार्टीला उभा राहिलेला आहे ते हरिजन वस्तीमधलं तेवढं ते पाणी घेऊ देत बाबा.